नागरी सत्कार होणार आहे. त्या अगोदर एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करतील. त्यानंतर डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करतील. तिथून मुख्य रस्त्यावर सहकारी बँक या बँकेचं नूतनीकरण आपण केलेले तिथं ते फित कापून उद्घाटन करतील. आणि त्यापूर्वी आपल्या कार्यक्रमाच्या स्थळी नागरी सत्काराला मार्गदर्शनाला ते उपस्थित राहतील. आणि त्या अगोदर चिकलठाणा एअरपोर्ट आले, विमानतळावर आल्याच्या नंतर तिथून सुरुवातीला तिथून ते आपल्या चितेगाव असल, बिरकिन असल, मारवा भारवा असल, ढोकिन असल, कवडगाव, त्याच्यानंतर आपलं धनगाव, विसरवाडी, पिंपळवाडी आणि पावन गणपती कानपूर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांचं नागरिकांनी स्वागत ठेवलेले. आणि मला वाटतं हे स्वागत सगळ्या ठिकाणी त्यांचं होणार आहे. आणि त्याच्यानंतर मी सांगितलं की आपल्या कावसन स्टेडियमवर भव्य अशी सभा ही युतीची होणार आहे. आणि त्याच्यानंतर सभा संपल्याच्या नंतर आपल्या आपेगावला माऊलीच्या जन्म स्थळी ते दर्शन घेणार आहे. आणि दर्शन घेऊन सोन्नापूर मार्गे राजगाव सोन्नापूर मार्गे ते पाचोडला येणार आहे. आणि पाचोडला एक तास त्यांचा राखीव आहे. आणि त्याच्यानंतर ते चिकलठाणा विमानतळावर येणार आहे. आणि त्याच्यानंतर मुंबईकडे प्रयाण होणार आहे. अशा पद्धतीनं त्यांचा हा दौरा आहे. शक्ती प्रदर्शन वगैरे नाही, पण आता मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी मग ते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांनी पैठण विधानसभा क्षेत्रासाठी जवळजवळ 2000 कोटीचा निधी हा दिलेला आहे. म्हणून आम्ही त्यांचा नागरी सत्कार हा सगळ्यांनी आम्ही ठेवलेला आहे. नाही नाही, स्पर्धेच काही हेच नाही, स्पर्धा वगैरे काही नाही. पण आपण आपल्या नेत्याच ज्यांनी आम्हाला भरभरून निधी दिला त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. शक्ती प्रदर्शन काही नाही, शिरोळीला सुद्धा निधी दिला, शिरोळीला सुद्धा स्वागत त्यांचं झालेलं आहे. ठाकरे यांचा दौरा झाला त्यावेळेस त्यांच्या जमलेली गर्दी बरी कमी झाली. नाही, मुख्यमंत्र्याला आणायचं हे अगोदर ठरलेलं आहे. एक महिन्यापासून चाललं होतं. त्याच्यामुळं असं काही नाही की बाबा कालची काय क्लिप आली काय नाही त्याच्याबद्दलच नाही. तर हे अगोदरपासून ठरलं होतं की आपल्याला शिंदे साहेबाला आणायचं. सगळ्या तालुक्याची विधानसभा क्षेत्राची इच्छा होती की शिंदे साहेबाला आपल्याला तालुक्यात आणून त्यांचं ठेंगी स्वागत करायचं. आणि आता विचारलं की दिवस पूर्ण दिवस मोठी बाब आहे, तुम्ही काय मागणी करणार तालुक्यासाठी? त्यांना पहिले उत्तर देऊ दे व्यवस्थित. तुझं काय घेऊन बसला एवढं? झालं ना,
मी हे म्हणतोय साहेब, उद्धव आदित्य ठाकरेंच्या गर्दीला जवाब दिला जाईल का उद्या 12 तारखेला? मला काय म्हणायचं, आदित्य ठाकरेला किती गर्दी होती त्याच्यापेक्षा आता उद्या तुम्ही 12 तारखेला हजर राहा, तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही, माझी विनंती आहे सगळ्याला की आपण सगळ्यांनी द्या हो काय 2000 कोटी. तुम्हाला सांगतो, ब्रह्मगव्हाण उत्साह सिंचन जी योजना आहे, मी 2 वर्ष त्या योजनेसाठी प्रयत्न करीत होतो, पण एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्यावेळेस महाराष्ट्राचा कारभार हातात घेतला, 1 महिन्याच्या आत त्यांनी 890 कोटी या निधीला सुप्रमाला मान्यता दिली. दुसरी गोष्ट, 388 कोटी जी आपली वॉटरग्रीड योजना गाजत होती पैठणची, जायकवाडीच्या धरणातून तुम्हाला सांगतो की गावगाव आपल्याला फिल्टरचं पाणी मिळणार आहे, ही 388 कोटीची योजना, याचं टेंडर काढलं, म्हणजे टेंडर काढून वर्क ऑर्डर झाली, आणि वर्क ऑर्डर होऊन आता एक 8-10 दिवसात हे जायकवाडीच्या धरणातून हे काम चालू होणार आहे. दुसरी गोष्ट की पैठणला आमची मागणी होती घाटाला निधी मिळावा, तर घाटाला आम्हाला 20 कोटी मंजूर झाली, त्याचा प्रमाण सुद्धा मिळाली. त्याच्यानंतर नाट्यगृहाची आमची मागणी होती, नाट्यगृह सुद्धा आम्हाला काल आढळून आलेली. आमची मागणी होती की CCTV पैठण शहरात असले पाहिजे सगळीकडे, कारण पैठणला पर्यटक येतात, तीर्थक्षेत्र म्हणून सगळे लोक येतात, वारकरी येतात, अशा वेळेस तिथं कॅमेरे असले पाहिजे म्हणून आम्ही ते सुद्धा मंजूर केले, त्याची सुद्धा ऑर्डर काल आलेली. तिसरी गोष्ट, 300 कोटी हे ग्रामीण भागातल्या रस्त्याला आम्हाला मिळाले, ग्रामीण भागाच्या रस्त्याला 300 कोटी मिळाले. म्हणून मला सांगायचं की पैठण शहराला वाढीव पाणी पुरवठ्यासाठी 40 कोटी रुपये जवळजवळ आता मंजूर झालेले. म्हणून असं आपण जर सगळा विचार जर केला निधीचा, तर पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ आपल्याला 2000 कोटीचा निधी या महिन्यात 1.5 महिन्यात आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग त्याच्यामध्ये सगळं पैठण विधानसभा क्षेत्र आलेले आहे त्याच्यात. नाही, तुम्ही औरंगाबादच्या ज्या उद्धव ठाकरेंची सभा झाली होती तिथेही सांगितलं होतं की ब्रह्मगव्हाण सिंचन उपक्षणाला उद्धव ठाकरेंनी पैसे दिले, आता म्हणतात एकनाथ शिंदेने दिले, नेमकी उद्धव ठाकरेंनी दिले? मी काय सांगतो, माझ्याकडे बरं का, माझ्याकडे सुप्रमा किती तारखेला मंजूर झाली, ही सुप्रमाची माझ्याकडे सांगितलं होतं. त्यावेळेस मी काय सांगितलं अगोदर की तुम्ही 2 वर्ष प्रयत्न करीत होतो, मी त्यावेळेस मी हेच बोललो होतो की आमची ब्रह्मगव्हाणची जी योजना आहे ही योजना पूर्ण झाली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे, तर ते प्रयत्न आम्ही करीत होतो. मी अगोदरच बोललो की 2 वर्ष मी प्रयत्न करीत होतो, पण एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत त्यांनी 890 कोटीला सुप्रमाला मान्यता दिली, आणि ते तुम्हाला सांगतो की त्याचा जीआर काढला आणि निधी सुद्धा आम्हाला मिळाला. आभार मानले होते उद्धव ठाकरेंचे. आभार एकूण आभार म्हणजे मी सांगितलं होतं की आमचं जर ही योजना झाली तर आमचा शेतकऱ्याचा इतके शेतकऱ्याचा लाभ होईल, आणि जवळजवळ 20,000 हेक्टर जमीन निवडीच्या खाली 60-65 गावाचा त्याच्यामध्ये फायदा होईल असं मी त्या भाषणात सुद्धा बोललेलो. जयंत पाटलांना मंजूर केली असा विषय नाही, पण आता ती कोणी केली नाही काय केली नाही, त्याच्यापेक्षा एकनाथ शिंदेसाहेब आल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत ती सुप्रमा मंजूर झाली. मी काय सांगतो की आता पैठणला भरपूर कंपन्या येऊ लागल्या. दुसरी गोष्ट, आम्ही मागत होतो 1 रस्ता, पैठणकरांचं नशीब आता 4 पदरी रस्त्याचं टेंडर झालं, जो आपला जो जुना रस्ता आहे तो 4 पदरी रस्ता आपला मंजूर झाला, त्याचा टेंडर आता झाला, ते चालू होणार आहे. आता पैठणकरांचं नशीब असं की आणखीन पॅरेलल रोड 6 पदरी उभारायला गडकरी साहेबांच्या आशीर्वादानं, आणि हा सुद्धा पहिला जुना रस्ता आहे, नॅशनल
हवे झालेला आहे तो सुद्धा गडकरी साहेबाकडे तो सुद्धा त्यांनी मंजूर केला त्याला सुद्धा निधी दिला आणखीन सहा पदरी रोड ते आता डीपीआर त्याचा चालू आहे आणि सहा पदरी रोड होरायला म्हणजे पैठण करायला सहा पदरी आणि चार पदरी असे दोन रस्ते आता चांगले मिळू राहिले जी आमची दुरावस्था झाली तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे कंपनी एक केली असेल त्याच्याबद्दल आम्ही दिलगीर पण आता आणखीन बऱ्याचशा कंपन्या येऊ राहिल्या काम चालू झालेलं आहे गर्दी तुम्हाला सांगतो गर्दी किती होती स्टेडियमवर जागा पूर्ण नाही एवढं सांगतो काय आतापर्यंत 30 वर्षात अशी सभा झाली नाही 35 वर्षात अशी सभा होणार मला काय म्हणायचं की लोक हे मतदारसंघाचे राहणार आहे आणि आणखी मी 2000 कोटीचं बोललो अंदाजे आणि आता शिंदेसाहेब आल्याच्या नंतर मेन विषय आमचा उद्यानचा आहे जसं आता वॉटर ग्रीड वगैरे हे विषय झाले शेतीचं झालं पिण्याच्या पाण्याचं झालं पण आता मेन म्हणजे उद्यान आहे या उद्यानला सुद्धा उद्या निधी मिळण्याची शक्यता आहे घोषणा होण्याची शक्यता आहे दुसरं पैठणला आतापर्यंत आपल्याला फक्त वैद्यकीय हॉस्पिटल होतं पण आपल्याला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय वगैरे नव्हतं पण 100 घाटाचं उपजिल्हा रुग्णालय हे सुद्धा उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे पैठणी साडीचं जे क्लस्टर आहे त्या क्लस्टरची सुद्धा उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे मला वाटतं हे 2-3 विषय जर झाले तर पैठणचा अनेक विकासात भर पडल्याशिवाय उत्तर देण्याचं नाही मला एक सांगा की आता हे जे काही कामं झाले आता मला सांगा आदित्य ठाकरे अडीच वर्ष आले नाही काय आदित्य ठाकरे अडीच वर्ष आले नाही पण ज्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्याच्यानंतर ते आले आणि काय केलं त्यांनी फक्त बिडकिल्ला आले काय त्यांनी काय केलं ते देव फक्त यायचं म्हणून आलेले पण शिंदेसाहेब येऊ राहिले म्हणजे पैठण करायला काही ना काहीतरी विकास घेऊन जाणारे आदित्य साहेबांनी काय केलं अनेक वर्षात मी काय म्हणतो आठव म्हणजे मला काय सांगायचं की शिंदेसाहेब यांना शिंदेसाहेबांचं जे काही ते न्याय मानले जिल्ह्याला सगळ्या तालुक्याला त्यांचं रूल फेडण्यासाठी सगळे हजर राहणार शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही शक्ती ऑलरेडी आहेच पैठणची काही गरज नाही काय मी काय म्हणतो ऑलरेडी पैठणचं 35 वर्षापासून शक्ती आहेच ना प्रदर्शन करायची काय करायची मी काय सांगतो शिंदे साहेबांच्या समर्थनात आम्ही सुद्धा शिंदे पैठणला कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती असं नाही की त्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्हाला मुंबईला येऊन शिवसेना साहेबांसोबत मी सुद्धा होतो तिथं सत्तार सेठच्या त्यांनी जो कार्यक्रम ठेवला शक्ती प्रदर्शन समर्थनार्थ ठेवला होता पाठिंब्यासाठी त्याला मी सुद्धा उपस्थित होतो मी तुझं भाषण केलं असं काही नाही आता लोक मोजता येणार नाही इतके लोक भाजप सोबत आहे भाजप आमच्या सोबत आहे त्यांचं सगळं योगदान उद्याच्या सभेसाठी सुद्धा त्यांचं योगदान आहे आणि देवेंद्र फडणवीसचं सुद्धा योगदान आहे ते निधी आम्हाला मिळाला हे दोघं मिळून हे निधी आम्हाला देतात काय गर्दी आणण्यासाठी योगदानचा विषय नाही गर्दी ऑटोमॅटिक होणार आहे ते तुम्ही शिंदे साहेबांना विचार आता परवा आहे विचार याच्यात मी एकच विषय सांगू इच्छितो म्हणजे भुमरे साहेबांची परवानगी घेऊन मी बोलतो कसं आहे एकनाथ शिंदे साहेब येत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात
त्यावेळेस आपल्या भागाचा विकास व्हायला पाहिजे आणि आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त सरकारकडून निधी मिळायला पाहिजे त्याकरता भुमरे साहेब पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत। माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून पैठण तालुक्याचा किंवा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास होण्याकरता ते पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत आणि त्याकरता जे काही करायला पाहिजे ते करणार आहेत। भुमरे साहेब एकनाथ शिंदे बोलताना तिथं फडणवीस मी माईक घेतला, आता तुम्ही बोलताना त्यांनी माईक घेतला। आम्ही त्यांची परवानगी घेऊन तुम्ही जे सारखं म्हणतात शक्ती प्रदर्शन नाही, भागाच्या विकासासाठी आज मी स्वतः ऐकून घ्या, तुम्ही बघितलं असेल मी शिरसा साहेबाला म्हणलं बोला मी स्वतः माहिती देतो। नाही नाही त्यांनी मला विचारलं, त्यांना विचारलं मला म्हणे मी माहिती घेऊन बोलू का, म्हणलं बोला। मी तुमच्यासाठी सांगतो सिद्धार्थ हो, मी अगोदर सुद्धा म्हणलो तुम्ही बोलाव, आमच्यात तसं काहीच नाही। काय हे शांतच आहे आणि शांतच राहणार। शिरसाट भाऊ बोला, दोन शब्द बरोबर तुम्ही आता म्हणजे जरा क्लिअर शांतच ना, पहिल्यापासून शांत आहे तुम्ही त्यांना हे करता काय हे बरोबर। नवा ट्रेंड नाही, तुम्हाला सांगतो माणूस कोणाचा सत्ता कधी करत कधी करत, तो जर लोकप्रिय असत तो कामाचा असत तर सत्ता करत सोपं आहे। अरे कोणी त्यांनी केलंच नाही केलं सत्ता कसं करते, मला काय म्हणत ते भेटले का कधी, तू मला तरी भेटले का, आम्हाला त्यांना नाव ठेवायचं नाही। त्यांनी काय केले तुम्हाला माहिती, आणि जर त्यांनी जर सगळं केलं असतं ती क्रांती घडी नसती। भुमरे साहेब तुम्ही सिनियर मंत्री आहात, मराठवाड्यात एकूण आता 5 मंत्री झाले म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात 5 मंत्री झाले आणि औरंगाबादच्या विकासाच्या दृष्टीने ते सगळ्यात महत्वाचं मानलं जातं, पण 5 एकत्र येऊन केंद्रातले 2 आणि तुम्ही तिघे जण एकत्र येऊन औरंगाबादच्या मूळ समस्या आणि एकूण विकासाला गती मिळण्यासाठी काही प्लॅन करायचा आहे का, एकत्र येऊन बसायचं असं आहे का अजेंडा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवायचा आणि त्यांच्याकडून करून घ्यायचा? संभाजीनगरच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री रोसदानी असतील, बाबतराड असतील, आतुरजी साहेब असतील, अब्दुल सत्तार असतील, आमदार सचिन शिरसाट असेल, बागडे नाना असेल, भाऊ साहेब असतील, बोर्नर सर असतील, आम्ही सगळे एकत्र, जयस्वाल साहेब असतील, आम्ही सर्व एकत्र बसून जे काही आपला प्लॅन आहे, पहिला एक प्लॅन तयार झालेला आहे, याच्यामध्ये भरीव निधी आणून संभाजीनगरचा कसा पूर्ण विकास होईल याच्यासाठी आम्ही वारंवार चर्चा करीत असतो, वारंवार आम्ही बसतो, त्याच्यामुळे काही अशी अडचण नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही बसून या शहरासाठी आणखीन आम्हाला भरीव निधी कसा आणता येईल, राहिलेलं काम कसं करता येईल आणि शहराला पाणी रस्ते कसे देता येईल याच्यासाठी आमचा संपर्क ठेवतो। जुन्या मित्रांना काय सांगेल, लक्षात घेणार मी, जुने मित्र धैर्य असतील लागून असतील यांना ते काही विचारात घ्यासारखे आहे का, ते काही विचारात घ्यासारखे नाही, डोक्यात घेण्यासारखे डॉक्टर त्यांना आहेत, त्यांच्या मागे काम केलेले आहे, आता देव पूजा सगळी काय पूजा आजच्या करतात बिचारी काय। तेलंगणामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठा उत्साह साजरा होतोय 4 राज्य मिळून, पण मराठवाड्यामध्ये मुक्ती संग्राम दिनानिमित्त जे प्रपोजल पाठवलं होतं 75 कोटी रुपयाचं, 3 मंत्री औरंगाबाद जिल्ह्याला, पण अजूनही प्रपोजल मंजूर होत नाही, मला काय सांगायचं, ठीक आहे ना। सरकार कोणतंय एक मिनिट, सरकार कोणतंय याला महत्व नाही, आपला जे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जो निधी तो सगळा निधी आपल्याला मिळेल, सरकार कोणतंय तसं तेलंगणाला निधी मिळायला काम झालं, तसं आपल्या सुद्धा मराठवाड्यासाठी संभाजीनगरला निधी मिळेल, त्याच्यात कुठं अडचण नाही। ठीक आहे, मंत्रिमंडळात अविषय झाला आणि मराठवाड्यात आपल्याला जी मंत्रिमंडळाची बैठक व्हावी याच्यासाठी आपला जो सगळ्याचा प्रयत्न आहे, आमचा सुद्धा प्रयत्न आहे, आम्ही सीएम साहेब आणि डिप्टी सीएमला होतात, सावे साहेब असतील, मी असं, सत्तार साहेब, आम्ही सगळेजण भेटलेले बोललेले आणि बैठक होईल असं मला वाटतं।
माझी सगळ्याला विनंती आहे, हे बोलत एकच विषय आता जो मराठवाडा मुक्ती संग्रामचा ज्या तुम्ही म्हटलंय त्याचा ऑलरेडी प्रपोजल तयार आहे, निधीच्या उपलब्धी पूरी झाली नव्हती पण आता लवकरात लवकर त्याला 80 कोटी रुपयाची निधी मंजूर होते, ते लवकरात लवकर तुम्हाला प्रपोजल आम्ही समोर टाकतो। सगळे येणार आहे तुमच्या सगळे, माझी विनंती आज भोजन करा आणि पाचोडला सुद्धा या, कारण पैठणहून आपण ज्यावेळेस पाचल होतो त्यावेळेस आपण सगळ्यांनी यावं, मी ही विनंती करतो काय, आज आपण सगळ्यांनी आपण भोजन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि भोजन म्हणजे भोजनासाठी म्हणून सिद्धेशी भिवले राहिले, एक मी त्याला विनंती केली की पाचोडला माझ्याकडे यावं म्हणून ते चहा पाण्यासाठी येऊ राहिले काय, आणि आम्ही सगळे राहणार आहे, नुसतं पाचोडलाच नाही तर मी पैठणला राहीन आणि हे सगळेजण साहेबाला घेऊन पैठणला येणार आहे। त्याच्यामुळं थोडी एक माहिती अशी द्या, त्या कार्यक्रमाला कोण कोण असणार सगळे नाव द्या, म्हणजे मंत्री का गावात केंद्रीय मंत्री रोषदानी राहणार आहे, भागवतराव साहेब राहणार आहे, मंत्री म्हणून अतुलजी सावे राहणार, मंत्री म्हणून सत्तार साहेब राहणार आणि मग त्याच्यानंतर साहेबासोबत 5-6 मंत्री, एक सुधीर मुंगीडोरांना बैठक लावल्यामुळे दोन मंत्री मागू होते, मला आता फोन आला कि मुंगीडोर साहेबाला सांगा की बैठक नंतर करा मला बैठकला यायची, आणि याच्यामध्ये 5-6 मंत्री कॅबिनेट राहणार आहे 6-7 आणि शहाजी बापू सुद्धा राहणार आहे, बोल म्हणजे झाडं डोंगर सगळं आलं तिथं काय सगळे येणार आहे। तर तुम्हाला सांगतो माझी विनंती तुम्ही याव ही मी विनंती करतो, बाकी येते नाही येते मेन म्हणजे आपल्याला शिंदे साहेब आणि विशेष म्हणजे आमदार गोरणारे सर येणार आहे, त्याच्यानंतर जयसवाल साहेब आहे, बागडे नाना आहे, शिरसाट साहेब आहे, बम साहेब आहे आणि सगळे आमचे जिल्हा प्रमुख युतीचे आणि विविध संघटना सर्व संघटनेचे पदाधिकारी सुद्धा येणार आहे, त्याच्यामुळे असं काहीच नाही कोण येणार काय येणार, काही खासदार येणार आहे, काही आजूबाजूचे मराठवाड्याचे आमदार येणार आहे, असे बरेचसे तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे। माहिती अशी काही लोक प्रवेश करणार आहेत तर काय त्याचं मोठं नाव आहे काही बरेचसे, आता हे मोठे संस्थानिक हे कोणते रवींद्र तात्या सिसोदिया आहे, आता आजच त्याचे चार पाचशे लोक त्यांनी बोलवले होते आणि त्यांची आमची चर्चा झाली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, बऱ्याच जणांचा प्रवेश नाही तुम्ही घरी पैठणचा कार्यक्रम ते जे होईल ते वर्षा बंगल्यावर होईल। धन्यवाद। तर माझी पुन्हा विनंती आपण जेवण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।